तास नूतन जिल्हाधिकारी जयवंशी साहेबांची भेट घेतलेली आहे. त्यांना सातारा जिल्ह्यामध्ये वेलकम केलेलं आहे. त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांना हे सांगितलेलं आहे की सातारा जिल्हा हा पुरोगामी विचारता जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये चांगलं काम करणाऱ्याला सुवर्ण संधी लागते आणि ते निश्चितच यापुढे चांगलं काम करणार आहेत. कारण त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्याशी भेट झाल्यानंतर निश्चितच आम्हाला जाणवलं की सामान्य माणसाच्या गरिबाच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी त्यांच्याकडं तेवढी क्षमता आहे आणि क्षमता असलेले जिल्हाधिकारी आहे. आता आपल्या सगळ्यांना न्याय देखील गेल्या दोन तीन वर्षामध्ये काय घडलं, पाच वर्षामध्ये काय घडलेलं आहे, सामान्य माणसाची अवस्था काय झालेली आहे, सामान्य माणसाच्या अर्जाला निवेदनाला कितपत योग्यता मिळालेली आहे हे आपल्याला माहिती आहे. पण आता आम्हाला विश्वास आहे की ह्या आलेल्या जिल्हाधिकारी हे निश्चितच दलितांच्या प्रश्नांना न्याय देतील, दलितांना अत्याचाराला न्याय देतील आणि दलितांचे इथले जे मूलभूत प्रश्न आहेत, जे जमिनीचे प्रश्न आहेत, जमिनीचे प्रश्न आहेत, काही लोकांच्या जमिनीचे धनधंद्यांना लटलेले आहेत, काही लोकांच्या जमिनीवर शासनाचं अतिक्रमण झालेलं आहे, काय जागी कोण खरीदाच्या नावावरती डोंगरची डोंगर तुडून टाकलेले आहेत आणि काय लोकांनी विनापरवाना रजिस्ट्रेशनला झालेली बांधकाम आहे. आता ही आल्याबरोबर त्याचं एखाद्याला द्यायचं नव्हतं, पण आम्ही तरीही आम्हाला विश्वास आहे की ते याकडे चांगलंच लक्ष देतील. आज जर आपण बघायला गेलो तर आमच्या धरणामध्ये बांधलेल्या इमारती त्या पाण्याच्या मध्यभागी इमारती बांधल्या तरी त्याला त्या कायदेशीर म्हणणारा अधिकारी आणि आता जयशी साहेबांना विश्वास आहे की ते याची चौकशी लावतील आणि चांगलं काम करून समाजाभिमुख काम करून समाजातल्या तळागाळातल्या माणसाशी आपलं नातं कायम जोडतील असा मला त्यांच्याकडे विश्वास आहे. आणि त्याचबरोबर आता आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची उद्या एक ऑगस्टला जयंती आहे, त्यांचं पुण्यस्मरण आहे आणि अण्णाभाऊ साठ्यांनी केलेल्या कार्याचा गौरव जर आपण पाहिला तर अण्णाभाऊ साठे साहित्य आणि अण्णाभाऊ सारख्या लढवय नेता पुन्हा महाराष्ट्राच्या नाही देशाच्या राजकारणात जन्माला येऊ शकत नाही. कारण अण्णाभाऊंचं कार्य हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की रंजिरा गांधींना च्या ना होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणं, गरिबाच्या भाकरीवर भाष्य करणं, गरिबाच्या कष्टावर भाष्य करणं आणि कष्टाचा मोबदला मिळवण्यासाठी लढाई लढतो आणि ही लढाई लढत असताना अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून ही लढाई चांगली लढलेली आहे. त्यामुळे अण्णाभाऊंचा हा आमच्या सोळ्यासमोर एक वेगळा आदर्श आहे आणि सातारला तर अण्णाभाऊंची एक वेगळी प्रेरणा आहे. आपल्या सगळ्यांना माहीत नसेल की